अरे बाबा केक कापून घे. अरे जोशी आपण तिकडे प्लीज. अरे जी हरीश भाऊ या लवकर. गोंदवलीचे सुपुत्र सुमित साहेबांसाठी स्वागत आणि सन्मान झालेला. यानंतर आपण करूया सेलिब्रेशन वाढदिवसाचं. आज भिवंडी तालुक्यातील दिग्गज व्यक्ती सन्मान्य कुंदनजी पाटील, त्याचबरोबर सन्मान्य कमलाकरजी पाटील आणि त्याचबरोबर बंधारण कार्य संघाचे नामांकित क्रिकेटर आणि ग्रामपंचायत कार्यालयाचे माजी उपसरपंच हरेश जोशी. हरीश भाऊ आपण पुढे या. हरीश भाऊ ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं या तिन्ही मान्यवरांचं या ठिकाणी वाढदिवस साजरा बघा मित्र. या तिन्ही मान्यवरांचं या ठिकाणी सेलिब्रेशन वाढदिवसाचं केलं जात आहे. चला बार बार ये दिन आए, बार बार दिल कहलाए, तुमसे यो हजारों साल ए मेरी है आरजू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. डीजे मैन आपण ठीक केलं. दिन ये आए. कुंदनजी पाटील त्याचबरोबर कमलाकर पाटील यांचं स्वागत आणि सन्मान. दोन्ही मान्यवरांचं करूया आपण स्वागत आणि सन्मान. डीजे याचा थोडासा आवाज दे, डीजे माईकचा आवाज दे जरा प्लीज. स्वागत आणि सन्मानित या ठिकाणी खऱ्या अर्थाने ज्यांचा उद्या वाढदिवस आहे या तिन्ही मान्यवरांना या ठिकाणी सन्मानित केलं. ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं त्यामध्ये हरेश जोशी असतील, कुंदनजी पाटील असतील, कमलाकर पाटील असतील. तिन्हांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या लक्ष लक्ष कोटी शुभेच्छा. धन्यवाद डीजे. ऑर्गनाइज कमिटी पुढचा कार्यक्रम. चला स्वागत आणि सन्मान करूया. पंचांचं स्वागत या. तिन्ही पंच आपण स्टेजवर या. या स्पर्धेचे तिन्ही पंच आपण स्टेजवर या. बघा बांद्र्यामध्ये कल्याण संघासाठी ब्रेकिंग न्यूज आहे. या स्पर्धेवर आपण या चषकावर नाव कोरलं त्यासाठी तुमच्या कंदे समर मारुती मात्रे यांच्याकडे स्पेशल ऑफर आहे. एक विरा टोर आणि 20 किलोचा बोकाड. चला तिन्ही पंच या ना बाबा. क्या चला सुनील मात्रे, सुरेश करात, विक्रम नाईक.
दीपक पंच यांचा ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला. त्यानंतर ज्यांच्या माध्यमातून आपण टेलिकास्ट पाहिला ओम फोटोचे प्रोपर सन्मान अनिल केने आपण दिला पुढे अनिल केने ओम फोटो टेलिकास्टचे प्रोपर सन्मान अनिलजी आपण देखील पुढे यायचं आहे. अनिलजी केने त्यानंतर अनिल केने यांना देखील आपण सन्मानित करायचं आहे. गेली चार दिवसाच्या स्पर्धेच्या माध्यमातून खरं राहतं त्यांनी देखील चांगलं टेलिकास्ट तुम्हापर्यंत पोहोचवलं. ओम फोटो टेलिकास्टचे प्रोपरायटर सन्माननीय अनिल केने यांना देखील या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर या स्पर्धेतील गुणलेखक बाबू बजागे बाबू बजागे आपण देखील पुढे या. गेली चार दिवसाच्या स्पर्धेमध्ये अतिशय सुरेख आणि सुंदर गुणलेखक ज्याच्या माध्यमातून आपण पाहिलं. त्यानंतर या स्पर्धेचे समालोचक संदेश वखारे संदेशजी आपण देखील पुढे या. संदेश वखारे यांना देखील करू आपण सन्मानित विक्रम. ओके त्यानंतर गेली चार दिवसाच्या स्पर्धेमध्ये ज्यांच्याकडे आम्हाला डीजेची व्यवस्था झाली डीजेमान ठाकूर डीजेचे प्रोपरायटर यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. विजय ठाकूर यांना देखील आपण सन्मानित करायचं. विजय ठाकूर यांना देखील आपण सन्मानित करायचं आहे. त्यानंतर आपण माझ्या समवेत दुसरा आवाज या ठिकाणी तुम्हाला ऐकायला मिळाला अर्थातच लोकल बॉय द व्हॉइस ऑफ ताडाली भिवंडी मोहन दादा भोईर यांना देखील आपण सन्मानित करूया. भिवंडी ग्रामीण समालोचक संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष आहेत एकच वादा मोहन दादा दादांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. मायेची प्रेमाची उपदार श्वाल प्रेमाचं प्रदीप फुलगुच्छ देऊन या ठिकाणी आपण पाहतोय मोहनदादा भोईर यांना सन्मानित केलं जात आहे. वेल जॉब मोहनदादा भोईर. पुढील स्पर्धेसाठी तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. सन्मानित व्यासपीठावर विराजमान आदरणीय विजयजी ठाकूर यांना देखील आपण करूया सन्मानित. विजयजी ठाकूर त्यानंतर मित्र खऱ्या हाताने गेली चार दिवस या स्पर्धेसाठी प्रत्येक मान्यवरांचं गणेश लाखे यांना देखील आपण सन्मानित करूया. आमच्या मान्यवरांचं खास करून ज्यांना मान्यवरांची व्यवस्था खऱ्या हाताने ज्याच्या माध्यमातून झाली. त्यानंतर नेक्स्ट त्याचं नाव काय शिवराज बिराजदार आपण देखील पुढे या. प्रत्येक मान्यवराचं प्रत्येक पाहुण्याचं खऱ्या अर्थाने ज्याच्या माध्यमातून चांगलं स्वागत आणि सन्मान देखील झालं या स्पर्धेमधून खऱ्या अर्थाने एक क्या बात आहे बघा. या स्पर्धेसाठी ज्यांचा उद्या वाढदिवस आहे हरेश रामदास जोशी यांच्याकडनं ऑर्गनाइज कमिटीला 5,000 रुपयाचं कॅश प्राईज क्या बात आहे. आणि त्याचबरोबर या बंदऱ्यामध्ये कल्याण संघासाठी देखील त्यांच्याकडनं 21,000 रुपयाचं कॅश प्राईज आहे ज्याने या चषकावर आपलं नाव कोरलं. धन्यवाद. सेमीफायनलचा मागच्या सामन्यातील सामनावीर पुरस्कार राहून गेला होता प्रथम आपण तो वितरण करूया. मानकरी द्वारकनाथ द्वारकनाथ आपण स्टेजवर या. जी आकर्षक ट्रॉफी आहे ती हरेश जोशी वरती आहे ना इकडं. अरे यार क्वार्टरची पण बाकी आहे.
हरेश जोशी यांना विनंतीची आपण आपल्या शुभ हस्ते जी आकर्षक ट्रॉफी आम्हाला उपलब्ध झाली अभिषेक चौधरी याच्या माध्यमातून त्या ट्रॉफीचं आपण वितरण करू. त्यानंतर गजानन चौधरी जे आकर्षक गिफ्ट विलास बाळू यांच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झाली. मागच्या सामन्यातील देखील एक बक्षीस बाकी आहे. गजानन चौधरी यांच्या शुभ हस्ते ही आकर्षक गिफ्ट द्वारकानाथ मागच्या सामन्यामधील मला वाटतं एक बक्षीस आपलं बाकी आहे. रामदोली संघाचं कोणाला आहे ते नीलकंठ. नीलकंठ आपण स्टेजवर या. मी सन्माननीय भगवानजी ठाकरे यांना विनंती करू आपण आपल्या शुभ हस्ते गिफ्ट वितरण करायचं आहे. त्याचबरोबर गिफ्ट देण्याचा आमदार बजागे स्वागत दोन बनकर फक्त माईकचा आवाज ठेवा. पुन्हा एकदा सर्व केडासिक उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. दिलगिरी व्यक्त करतो जर कोणाचं स्वागत आणि सन्मान राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करतोय आणि आपण बक्षीस वितरणाला सुरुवात करतोय. अंतिम सामना दोन दिग्गज संघामधून पाहिला आणि खऱ्या अर्थाने ज्या संघाला शिकस्त दिली विजयाचा शिल्पकार ज्याच्या बॅटमधून सुरेख धावा देखील आपण पाहिल्या तो ठरतोय स्पर्धेचा फिनिशर राजन डी. अंतिम सामन्यातील मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कारचा मान करी आपण स्टेजवर या. लड्डू बाई आणि त्याचबरोबर आमचे बादशाबाई अंतिम सामन्यातील सामना वीराचा पुरस्कारचा मान करी. चार दिवस मित्र आपण स्पर्धा पाहिली. किती संघ? 32 संघ. तब्बल 32 संघ या स्पर्धेमध्ये इन्वॉल्व झाले आणि या 32 संघामधून सर्वोत्कृष्ट गोल फलंदाजी आपण ज्या फलंदाजी पाहिली गेस करा तिन्ही चारही संघामधून कोण असेल. आणि बक्षीस देण्यासाठी मी आमंत्रित सन्माननीय संदीपजी बाजाग आणि त्याचबरोबर आदरणीय विनोदजी ठाकरे या दोन मान्यवरांना विनंती असेल की आपण हे बक्षीस वितरण करायचं आहे आणि या बक्षिसाचा मान करी ज्वाली कामतगिर संघाचा विनोद पाटील. स्वर्गीय वैतरणा पंडित गायकवाड यांच्या स्मरणार्थ त्यांचे यजमान पंडित गायकवाड यांच्याकडून आम्हाला हे कूलर या ठिकाणी आम्हाला सौजन्य झालेले. आणि त्याचबरोबर या स्पर्धेतील दुसरं पारितोषिक आहे उत्कृष्ट गोलंदाज हे देखील पारितोषिक त्यांच्याच माध्यमातून आम्हाला उपलब्ध झालेले. स्वर्गीय संजय गोविंद गायकवाड यांच्या स्मरणार्थ पंडित गोविंद गायकवाड यांच्याकडून आम्हाला सौजन्य झालेले. मी सन्माननीय स्वस्थापक अध्यक्ष कुंदनजी पाटील यांना विनंती करेन. हरेश जोशी आणि सन्माननीय कुंदनजी पाटील आपण या गिफ्टला हातभार लावायचा आहे. उत्कृष्ट गोलंदाज गेस करा कोण असावा दोन्ही तीन संघांमधून ज्याने या स्पर्धेमधून तब्बल 8 फलंदाज बाद केले तो ठरतो या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज. मानकरी संघ गावदेव रांजवेल संघाचा नीलकंठ भोईर. त्यानंतर या स्पर्धेतला चतुर्थ क्रमांकाचा बक्षीस आता चौथ्या क्रमांक बक्षीस आपण पाहिलं. खऱ्या अर्थाने एक महत्वाच्या सामन्यामधून हा संघ थोडासा आपण बॅकवर्ड पाहिला. महत्वाच्या सामन्यामधून या संघाला पराभव स्वीकार लागला तो या स्पर्धेतला चौथ्या क्रमांकाचा संघ आहे वीर तानाजी दापोडे. चौथ्या क्रमांकाचा ट्रॉफीचा हकदार. आणि बक्षीस देण्यासाठी मी सन्माननीय गजेंद्र चौधरी आणि त्याचबरोबर दीपकजी बजागे या दोन्ही मान्यवरांना विनंती करू आपण आपल्या शुभ हस्ते या बक्षिसाचं वितरण करायचं आहे. स्वर्गीय रामचंद्र चौधरी यांच्या स्मरणार्थ अरुण चौधरी यांच्याकडून आम्हाला पारितोषिक
आलेला आहे। ही ट्रॉफी अरुण चौधरी यांच्याकडून आम्हाला सौजन्य झालेली आहे, त्या ट्रॉफीचं वितरण या ठिकाणी केलं जात आहे। त्यानंतर या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक स्वर्गीय रामदास बाबू चौधरी यांच्या समानता त्यांचे सुपुत्र योगेश रामदास चौधरी यांच्याकडनं आम्हाला सौजन्य झालेली ट्रॉफी आहे। आणि या ट्रॉफीचा हकदार द्वितीय क्रमांक संघ आहे ज्वाली कामतगर। ज्वाली कामतगर संघाचा कॅप्टन आपण या आणि बक्षीस वितरण करण्यासाठी मान्यवर कक्षामधून मी आवाज देऊ इच्छितो। मान्य श्री कमलाकरजी पाटील त्याचबरोबर भगवानजी ठाकरे। हॅलो, त्यानंतर मित्रो खेळ म्हटलं की शिस्त फार महत्वाची असतात, डिसिप्लिन फार महत्वाचं असतं। आणि या ठिकाणी शिस्तीचं बक्षीस ज्या संघाला दिलं जातं संघाचं नाव आहे जय बजरंग कारिवली। अतिशय शिस्तबद्ध खेळ त्यांच्या माध्यमातून पाहिला। कारिवली संघाचा कॅप्टन अथवा प्रतिनिधी आपण या आणि बक्षीस वितरण करण्यासाठी मी सन्मान्य हरिजी जोशी यांना विनंती केली। आपण आपल्या शुभास्ते बक्षीस वितरण करायचं आहे। त्यानंतर त्यानंतर मित्रों या स्पर्धेमधून अंतिम सामन्यामधून द्वितीय क्रमांकाचा संघ आपण पाहिला। थोड्या फरकाने का होऊन हा संघ पराभूत झाला आणि या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचा संघ राहिला। संघाचं नाव आहे गावदेवी रांजणोळी। एक आकर्षक ट्रॉफी आणि त्याचबरोबर रोख रक्कम मी सन्मान्य सुमितजी म्हात्रे साहेब, त्याचबरोबर सन्मान्य कुंदनजी पाटील साहेब, सन्मान्य कमलाकरजी पाटील या तिन्ही मान्यवरांना विनंती करून आपण आपल्या शुभ हस्ते या ट्रॉफीचं वितरण करायचं आहे। हॅलो, त्यानंतर मित्रो डीजे थोडा आवाज दे। हॅलो, सन्माननीय विनोजी ठाकरे, त्याचबरोबर सन्माननीय रविकांत पाटील, राजेश पाटील या तिन्ही मान्यवरांना विनंतीशील आपण आणि संदीप बजागे चारही मान्यवरांना विनंतीशील आपण आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेतील सर्वात महत्वाचं पारितोषिक प्रदान करायचं। बेस्ट प्लेअर ऑफ टुर्नामेंट या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू राजेश पाटील आपण देखील पुढे या। विनोदजी ठाकरे आपण देखील त्या बक्षिसाला हातभार लावायचा आहे। या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू बेस्ट प्लेअर ऑफ टुर्नामेंट कोण असेल गेस करा। यस, बांद्रेमध्ये कल्याण संघाचा राजन डी तब्बल ज्याच्या बॅट मधून आपण पाहिल्या 77 धावा आणि ज्याने दोन फलंदाज बाद केले तो ठरतो या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू। आणि सगळ्या या स्पर्धेमधून खरं राहतात तीन मानधनाचा पुरस्कार देखील त्याने पटकावलेल्या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू राजन डी याला ठिकाणी सन्मानित केलं जात आहे।
त्यानंतर सन्माननीय व्यासपीठ मी आदरणीय निलेशजी चौधरी साहेबांना विनंती करणे आपण आपल्या शुभ असते. त्याचबरोबर सुमितजी पाटील, कुंदनजी पाटील, हरेश जोशी अँड अदर्स मान्यवर, कमलाकर पाटील आपण देखील त्या ट्रॉफीला हातभार लावायचा आहे. सर्व मान्यवर आपण देखील उभं राहायचं. विनोदजी ठाकरे साहेब आपण देखील पुढे या. विनोदजी ठाकरे साहेब आपण देखील पुढे यायचं आहे. या स्पर्धेतील मानकरी संघ बांद्र्या मारुती काल्लेर स्पर्धेचा मानकरी संघ, या चषकाचा मानकरी संघ बांद्र्या मारुती काल्लेर.